नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब या चॅनलवर तर पशुसंवर्धन विभागाची परीक्षा खूप कमी दिवस उरलेले आहेत तर जेवढे दिवस राहिलेले आहेत ते आपण महत्त्वाचे महत्त्वाचे तांत्रिक प्लस जी के वगैरे सगळे प्रश्न कवर करत आहोत जे की वारंवार येणारे आहेत तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला साडेचारशे प्रश्नांचा क्वेश्चन सेट जर तुम्ही बाय केला नसेल तर बाय करून घ्या अगदी कमी वेळेमध्ये अगदी जास्त तयारी तुमची त्या ठिकाणी होणार आहे ज्यामध्ये अडीचशे तांत्रिक प्रश्न आहेत पशुधन पर्यवेक्षकसाठी आणि नॉन टेक्निकल दोनशे प्रश्न आहेत त्याला आधारित जर तुम्ही अभ्यास केला तर जवळपास पन्नास टक्के अभ्यास तुमचा कवर होण्याचा चान्सेस आहेत त्यामुळे अवश्य बाय करून घ्या बाय करण्याची लिंक वगैरे किंवा नंबर खाली दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपला टेक्स्ट टाकून संपूर्ण माहिती मिळू शकता तर पाहून घ्या ही पशुसंवर्धन विभागाची भरती प्रश्नपत्रिका कितव्या क्रमांकाची आहे चौदाव्या क्रमांकाची आहे या अगोदर जे तेरा पाहिले नसतील पाहून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा तर आजच्या या सिरीजमध्ये मी सरळ प्रश्नांच्या खाली जे उत्तर आहे त्याला मी अंडरलाईन केलेलं आहे कारण का विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन होत होतं तर पाहून घ्या पशुधन खाद्यापैकी सर्वात जास्त प्रथिने असणारं खाद्यतील कोणतं किंवा खाद्य कोणतं असतं तर ज्वारीचं वैरण किंवा ज्वारीचं गवत जे असतं त्याच्यामध्ये जास्त प्रथिने असतात तसेच महाराष्ट्रात खिल्लार बैल संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रामध्ये खिल्लार बैल संशोधन केंद्र जत या ठिकाणी आहे किंवा या गावात आहे त्यासोबत मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात तर मान्सून येण्याच्या अगोदर किंवा इतर तर केव्हाही पडत असतील सरींना अमृतसरी या नावानं ओळखलं जातं किंवा त्याला एक विशेष नाव आहे घोडा या प्राण्यामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात तर ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आपल्यामध्ये किती असतात मानवामध्ये किती असतात हे तुम्हाला कमेंट करायचं आहे तर घोड्यामध्ये चौसष्ट हे गुणसूत्रे असतात मित्रांनो त्यासोबत कोणत्या गायीच्या जातीला काठेवाडी या नावाने ओळखलं जातं आपण मागच्या सिरीजमध्ये आय थिंक सोरटी या हे कोणत्या जातीचं नाव होतं हे पाहिलं होतं तर जी जात आहे गीर नावाची जी गायीची जात आहे त्या गायीच्या जातीला काठेवाडी या नावानं ओळखलं जातं लक्षात असू द्या नोटडाऊन करून ठेवा कारण का खूप कमी दिवसं आहेत आणि जेवढे टॉपटॉपचे प्रश्न आहेत ते मी कवर करत आहे व्हिडिओ आवडत असेल अवश्य लाईक करत चला कारण का तुमचा एकला एक आम्हाला खूप मोटिवेशन देऊन जातो तसेच पंचशील करार कोणत्या दोन देशादरम्यान झाला पंचशील करार एक महत्त्वाचा करार होता जेवढे काही आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे महत्त्वाचे करार आहेत त्याच्यामध्ये कोटो प्रोटोकॉलसुद्धा एक करार होता तर भारत आणि चीन या देशामध्ये दे झालेला होता याच्यामध्ये तेव्हा युद्धसुद्धा झालं होतं आय थिंक एकोणीशे बासष्टला ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या खालीलपैकी कोणत्या जनावरास लाळ खुरकत हा रोग होत नाही जेवढे जनावरांचे रोग आहेत त्यांची लक्षणे त्यासोबत त्यांचं एक विशेष नाव जसं ते मानमोडीला कोंबडीची जी मानमोडी असतं त्याचंसुद्धा एक रोग आहे त्याला सुद्धा वेगळं नाव आहे तर आय थिंक त्याला खेत या नावानं ओळखलं जातं तर घोडा या जनावराला लाळ खुरकत हा रोग होत नाही शिवनेरी या किल्ल्यांचा समावेश कोणत्या डोंगरांगेत होतो शिवनेरी या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला ऐतिहासिक किल्ला आहे त्यामुळे याच्यावर प्रश्न पडू शकतो कारण का महाराष्ट्राच्या भूमीत आहे हा तर हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेतील हा किल्ला आहे किंवा या रांगेमध्ये येणारा हा किल्ला आहे महाराष्ट्रात सागरी किनाऱ्यावरचा सर्वात मोठा मासा कोणता तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे सर्वात जास्त जर विचार केला तर लक्षात असू द्या गुजरात या राज्याला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी या जिल्ह्याला आहे तर या ठिकाणी करंज जो मासा असतो तो या सर्वात मोठा मासा या ठिकाणी महाराष्ट्र किनारपट्टीवर आढळतो केंद्रीय विकास मंडळ खालीलपैकी कोठे आहे केंद्रीय विकास मंडळ या ठिकाणी जोधपूर या ठिकाणी आहे लक्षात असू द्या तसेच भारतात सर्वाधिक कोंबड्या कोणत्या राज्यात आहेत तर तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त कोंबड्या आहेत आणि सर्वात जास्त जर पशुधन वगैरे विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये आहे आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्था कोणते आहे तर आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्था नैरोबी या देशामध्ये आहे तर लक्षात असू द्या देशातील थंड पाणी मासे संशोधन केंद्र कोठे आहेत तर थंड पाणी मासे संशोधन केंद्र नैनिताल या ठिकाणी आहे ते नैनिताल आहे लक्षात असू द्या तसेच मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणत्या ठिकाणी आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणत्या ठिकाणी नाहीत असं म्हटलेलं आहे सातारा या ठिकाणी नाहीत मुंबई जे उच्च न्यायालय आहेत ते नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पणजी या ठिकाणी तीन त्याची खंडपीठे आहेत आणि याच्यावर खूपदा प्रश्न पडलेला आहे शेवटचा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली यांनी मित्रांनो शेतकऱ्याचा सूड इशारा गुलामगिरी तसेच सार्वजनिक सत्यधर्म हा शेवटचा ग्रंथ आहे हे आपण पाहिलं होतं तर ते ग्रंथ आहेत त्यांचे त्याच्यासोबत त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुण्यामध्ये सर्वात अगोदर मुलींची शाळा काढली खूप सारी कार्य आहेत तसेच स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन नावाचं एक समाज स्थापन केलं राजाराम रॉय यांनी मित्रांनो एक महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मण समाजाची स्थापना केली तसेच दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमांश सभाची स्थापना केलेली आहे तर अशा पद्धतीचे हे पंधरा प्रश्न आपण महत्त्वाचे कवर केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून बाजूचा बेलाकॉन दाबून घ्या जेणेकरून सर्व अप टू डेट प्रश्न तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बाय केलं नसेल करून घ्या अगदी कमी दरामध्ये आहे तुमच्या तयारीसाठी एक चांगलं मार्गदर्शक ठरणार आहे तर बेटा तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपला आवडतं युट्यूबी चॅनल धन्यवाद